नमस्कार मुलांनो, मी श्रीमती पासलकर सुवर्णा बबन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवळे. आज या ठिकाणी आपण कार्यानुभव या विषयातील आईस्क्रीमच्या काड्यांपासून हँगिंग वॉलपीस तयार करणे हा घटक घेणार आहोत. वॉलपीस तयार करण्यासाठी या ठिकाणी लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे. आईस्क्रीमच्या काड्या, 7 आईस्क्रीमच्या काड्या लागणार आहेत आपल्याला. फेविकॉल, कात्री आणि रंगीत कागद आणि पांढरा कागद, अशा प्रकारे हे साहित्य वापरून आपण वॉलपीस तयार करणार आहोत. सर्वप्रथम 2 काड्या घेऊन त्याला आपण फेविकॉल लावणार आहोत. फेविकॉलचे असे 3 ठिपके या ठिकाणी मी दिलेले आहेत. त्या 3-3 ठिपक्यांवरती आपण एक एक काडी ठेवणार आहोत आडव्या पद्धतीने. मध्ये एक काडी, सर्वात खाली एक काडी, अशा पद्धतीने या ठिकाणी वॉलपीसची रचना केलेली आहे. आता बरोबर मधोमध पुन्हा उरलेल्या 2 काड्या ठेवणार आहे. अशा पद्धतीने आपण या सर्व काड्या या ठिकाणी लावून घेतलेल्या आहेत. आता हे फेविकॉल वाळेपर्यंत आपण या काड्या थोडा वेळ आपण तशाच ठेवणार आहोत. आता हे वाळल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने दिसेल. आता या तयार झालेल्या आईस्क्रीमच्या काड्यांच्या वॉलपीसवरती आपण काही फुलं लावणार आहोत. लाल कागद घेतलेला आहे, त्रिकोणी घडी घालून त्याची पुन्हा एक त्रिकोणी घडी घातलेली आहे. पुन्हा एक त्रिकोण काढून मधोमध दुमडून त्याला आपण आता पानांचा आकार देणार आहोत. या पद्धतीने आपलं हे छान असं फूल तयार झालेलं आहे. अशा प्रकारेच दुसरे देखील लाल रंगाचे फूल या ठिकाणी तयार करायचे. दोन्ही सुंदर अशी लाल रंगाची फुलं तयार झालेली आहेत. आता ही 2 लाल फुलं आपण या तयार झालेल्या वॉलपीसच्या 2 बाजूंना लावून घेऊया, चिकटवून घेऊया. पांढऱ्या रंगाचे देखील असेच फूल तयार करूया. आणि ते छोटंसं फूल आपण यामध्ये सेंटरला लावूया. या ठिकाणी आपली अशी सुंदर अशी कलाकृती तयार झालेली आहे. सुंदर असं वॉलपीस तयार झालेले आहे. आता हे आपल्याला भिंतीला चिकटून ठेवायचं आहे, त्याकरता आपण त्याला दोरी बांधूया. आपल्या घरात सुंदर अशी लेस असेल तर लेसचाही वापर करू शकतो. अशा प्रकारे हे आपण हँगिंग वॉलपीस या ठिकाणी तयार केले आहे. सर्वांनी हे नक्कीच घरी तयार करून पहा. कराल ना? धन्यवाद.